अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील सरपंच पदाचे उमेदवार प्रवीण पाटील याने जवळपास 20 घरफोड्या करून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रवीण पाटील याने स्वतंत्र पॅनल उभं करत निवडणूक लढवली, मात्र अमाप पैसा उधळून निवडणुकीत संपूर्ण पॅनलचा साफ पराभव झाल्यावरही प्रवीणच्या चेहऱ्यावर निराशेची रेघही न उमटल्याने तो संशयाच्या भवऱ्यात आला। जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यावर 2 वर्षात 20 घरफोड्या केल्याची कबुली प्रवीणने दिली आणि निवडणुकीमध्ये हाच चोरीचा पैसा उडवल्याचे देखील तपासात समजले आहे। त्याच्याकडून 173 ग्रॅम सोने, कार आणि दुचाकी जप्त करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हा नंबर 428/2023 या घरफोड्याच्या तपासात आपलं जिल्हा पोलीसच्या पाचोरा टीम आणि क्राईम ब्रांचच्या पथक काम करत होतं। त्यात जे लीड मिळालं होतं, जे गोपनीय माहिती होतं आणि टेक्निकल इंटेलिजन्सचे होतं, त्या अनुषंगाने आम्ही संशयित आरोपी प्रवीण सुभाष पाटील वय 30 राहणार बिलवाडी जळगाव तालुक्याचेच आहे, त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विचारपूस करताना इंट्रागेशन दरम्यान त्यांनी 2022 आणि 2023 आता अशा 2 वर्षापासून ते घरफोड्या करत होतं आणि त्यात आत्तापर्यंत त्यांनी 20 घरफोड्याच्या कबुली दिलेल्या आहेत। अशा एकाच माणसांनी कंटिन्युअसली 2 वर्षात जे चांगला घर आहे तिथं कोणी नाही आहे याच्या रेखी करून त्यांनी 20 घरफोड्या केलेलं आहे म्हणून आता कबुली दिलेल्या आहे। त्यातपासून आत्तापर्यंत 173 ग्रॅम सोने एक या पैशातून खरेदी केलेलं आहे, एक मारुती स्विफ्ट डिझायर कार आणि एक पल्सर मोटरसायकल असा या सर्व गोष्टी आता जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्यांना आता पाचोरा पोलीस स्टेशननी कस्टडी घेतलेल्या आहे। असा जे इतर पोलीस स्टेशन्स आहेत 40 गाव, मेहुणबारे, एरंडोल, कसोदा, पारोळा, जामनेर, बडगाव, भुसावळ, अमळनेर अशा जवळपास सर्व ठिकाणी यांनी जे केलेलं आहे हे सर्व पोलीस स्टेशन त्यांना आता ट्रान्सफर करून घेणार आहेत आणि त्या इंट्रॉगेशन दरम्यान आणखी पण हे अजून जास्ती गुन्हे उघडकीस आणण्याची पण शक्यता नाकारात येत नाही। हे आता सिंगल आरोपी आहे, ते कारनी तिथं जाऊन त्यांच्या नेतेवाईकच्या घर कुठं आहे तिथं जाऊन त्या भागाच्या रेकी करून रात्री हे घरफोड्या करण्याच्या असा सवय यांचं होतं। ते मोडसोपरंडीच्या इतर ऑफन्सेसबद्दल पण आमच्या आता अनालिसिस चालू आहे, त्यांच्या मुवमेंट कुठं कुठं होतं काय त्याबद्दल पण आमचे अनालिसिस चालू आहे, आणखी हे वाढविण्याच्या नक्की शक्यता आहेत। तर हे काम केलेले सर्व टीम अडिशनल SP श्री गवळी, LCB PI श्रीनजन पाटील आणि त्यांच्या पूर्ण टीमला अभिनंदन करतो आणि अशाच काम भविष्यात पण होईल अशा अपेक्षा व्यक्त करतो। बॅकग्राऊंड बद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन नाहीये, पण हे अपक्ष उमेदवार म्हणून आता बिलवाडीला नुकतंच संपन्न झालेल्या निवडणुकामध्ये हे सरपंच पदासाठी कॅन्डिडेट पण होत, 40 मतांनी पडला असा कळत आहे। ते पोलीसचे जे फिजिकल ऑब्झर्वेशन स्किल्स जे आहे इन्व्हेस्टिगेशन दरम्यान ते या केसमध्ये क्लासिक एक्झाम्पल आहे। ते हे केसच्या तपास दरम्यान जे विज्युअल्स आम्हाला मिळालं होतं ते आमच्या इन्व्हेस्टिगेशन टीमच्या अंमलदार श्री विजय सिंगला ते इन्फॉर्मेशन होतं आणि दुसरी ऑफेन्सच्या इन्व्हेस्टिगेशन दरम्यान त्या परिसरामध्ये या गाडीच्या सरकास दिसत आहे सरकार म्हणजे सिमिलर स्टिकरिंग वगैरे जे मिळून आलं ताबडतोब यांनी ते संशयावर आणखी वर्कआउट केलं आणि त्यामधून हे पूर्ण ओपन झालेलं आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्साठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News App डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।